नमस्कार मंडळी, हास्याचा साज लिहून तुमचं मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्यतरा। टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया। मंडळी, मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या चर्चासत्रामध्ये आज संवाद साधला जाणार आहे ग्राहक आणि त्यांच्या हक्कांविषयी। चला तर मग सज्ज व्हा तुमच्या हक्काचं हास्य मिळवण्यासाठी, ज्यासाठी मंचार आमंत्रित करूया हास्य सत्रातील हास्यरथी महारथींना। कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयातले तज्ञ मंडळी येतात आणि मग वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर आपण त्यांच्याशी हुतुतगुज करतो। हितगुज हा तेच म्हणायचं होतं मला, हितगुज करतो। हितगुज हुतुतगुज तू हुतगुज तो हितगुज करतो। शी नाही, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, बरोबर आहे, शेवटपर्यंत हे करतोय आपण। आपण त्यांच्याशी आपण हित हे करतोय आपण। आपण मी आता जे मगाशी म्हटलं ते करतो यांच्या बरोबर आता लगेचच, पण तत्पूर्वी पाहुण्यांचं स्वागत झालं पाहिजे आणि ते स्वागत मी आता करणार आहे पोवाडाने। हो हो मंडळी, नेहमीची आज कविता नाहीये, आज आहे पोवाडा। ऐका, ग्राहक राजा जागा हो, चादर घेऊन आडवा झालाय तू, तू मरगळलेला आहेस, पण तुला जाग व्हावं लागेल, तुला व्हावं लागेल जाग, तुला व्हावं लागेल हो जाग। आ तुला जाग व्हावं लागेल, तुला जाग व्हावं लागेल, तुला जाग व्हावं लागेल। अंगावर रोमांस झाला माहिती काय पोवाडा, काय पोवाडा आहे हा, म्हणजे काय पोवाडाच नाहीये हा, फक्त आपला जो आजचा विषय आहे ग्राहक राजा जागा हो सर, फक्त तो तुम्ही चालित म्हणाला, दॅट्स इट। हो सर, थँक्यू सर, काल रात्रभर जागून केलाय मी। अरे मग नका जागू तुम्ही, काय रात्रभर तुम्ही जागता पण ऍसिडिटी पोवाड्याला होती ना। लगेचच आपण सुरू करूया। एक मिनिट सर, मला एक प्रश्न विचारायचा। हगरक जांग्या जागा हो, याच्याबद्दल मला एक प्रश्न विचार। हे काय लिहिलं? हगरक जांग्या मांजा हो। अरे ग्राहक राजा जागा हो असं लिहिलंय ना ते, असंच लिहिलेलं आहे ते, नाही ते नका परत चेक करू, तुम्ही चुकीचं बोलताय। बसा खाली, खाली बसा, खाली बसा, चुकीचं काहीतरी बोलताय। मुळात एक लक्षात घ्या, आपला जो आजचा विषय आहे ग्राहक राजा जागा हो, ही मोहीम आपण का बरं आखलेली आहे, तर ही मोहीम का आखलेली आहे, कारण आपण ग्राहक आहोत। लक्षात घ्या, आपल्या प्रत्येकाला कायद्याने काहीतरी अधिकार दिलेले आहेत, काहीतरी हक्क दिलेले आहेत, त्याच्याबद्दल आपण जनजागृती करणार आहोत आणि त्या हक्कांचं संरक्षण कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्या। बरोबर आहे, हे म्हणतायत ते बरोबर आहे। ग्राहक का म्हटलेलं आहे, ग्राहक का मतलब ही है, जिसका है ग्राह उसका है हक। म्हणजे सड्डा हक्क इथे रख, ग्राहक मस्त येला, काय अर्थ आहे ते हे ना ग्राहक सर। बोला, मला एक प्रश्न आहे, विचारा। सर, इंजमाम उल हक मध्ये जो हक आहे तो आपला की ग्राहकाचा? नाही, मुळात युवा मग सर इंजमामचा नाही, पण मुळात इंजमाम उल हक कुठं आला? पाकिस्तानात जागा नाही विचारत आहे,
हे काय पाकिस्तान आहे मला सांगा, हरकत नाही. ऐका हे बघा, मुळात इंजमाम उलहकचा इथे संबंधच नाहीये. आधी तुम्ही लक्षात घ्या मॅम, हे बघा लक्षात काय ना, अत्यंत महत्वाची चर्चा आहे. तुम्ही जर काहीतरी चुकीचं सांगितलं तर दिशाभूल होणारच आहे. बरोबर. मुद्दे मुळात मला सांगा, तुम्हाला विषय. सर तेच विचारायचं होतं. विचार. आपला जो आजचा विषय आहे, आग्र्याला राजा जा रे जा, असं म्हणा. शब्द पळतात का हो तुम्हाला पाहून? तसं लिहिलंय का ते? काय लिहिलंय? ग्राहक राजा जागा हो, असं लिहिलं. ते करेक्ट लिहिलेलं आहे. तुम्ही चुकताय सर, प्लीज बसा ना, असं नका करू. प्लीज बसा, बसा 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 बसा. हे बघा, मला आधी ना अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला आजचा विषय कळलाय का? ग्राहक राजा म्हणजे कोण ते कळलंय का? आलताप राजा माहितीये. लय भारी गाणं म्हणते ती रिक्षा मध्ये गाणं. म्हणजे ग्राहक राजा कोण नवीन आलाय काय माहिती नाही. बघा सर, असं नाही आहे. बघा लक्षात घ्या, ग्राहक राजा म्हणजे आपण आपण ग्राहक आहोत. नाही नाही, आम्ही मोरे. आम्ही माने. आम्ही वेंगुर्लेकर. ते आता विचार केला तर मोरे पण होऊ शकत. उषा उषा काहीतरीचा मोरे तुमचा. अत्यंत चीप लेवलचं फ्लर्टिंग आहे हे. विचार केला तर मोरे होऊ शकता वरती तुम्ही हुश असा रिप्लाय केलेला आहे. अत्यंत चीप लेवलचं फ्लर्टिंग आहे. प्लीज लक्ष द्या, मी महत्वाच्या विषयावर बोलतोय. ग्राहक म्हणजे आडनाव नाही म्हणत आहे मी. ग्राहक म्हणजे आपण असतो. ग्राहक म्हणजे काय तर गिराईक. आपण सगळे गिराईक असतो, लक्षात घ्या. नाही नाही, आमच्यात फक्त अरुण गिराईक आहे, याला सगळेच गिराईक बनवतात. नाही सर, तो भोळा आहे ना, बाकी काय. गिराईक म्हणजे ये चल तेरको बनत आहे, तसा गिराईक नाही. गिराईक म्हणजे कस्टमर, म्हणजे ग्राहक. आता आपण दुकानात जेव्हा जातो तेव्हा समोरून वस्तू विकणारा जो माणूस असतो तो विक्रेता असतो की नाही? तसे आपण ग्राहक असतो, कारण आपण त्यांच्याकडनं काहीतरी खरेदी करत असतो. बरोबर की नाही? तर या ग्राहकांसाठी सरकारने काही कायदे केलेले आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आपले काही हक्क आहेत, त्याचं संरक्षण कसं करायचं याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो, लक्षात घ्या. आपण कुठल्याही दुकानात गेलो तर आपल्याला प्रत्येक परचेस मागे एक बिल मिळतं. हे बिल अत्यंत महत्त्वाचं असतं. हे बिल आपण आपल्याजवळ ठेवायला. बरोबर, त्यांना कळलेलं. मुद्दा इतकाच की छोट्यातली छोटी गोष्ट जरी तुम्ही विकत घेतलीत तरी त्याचं बिल तुमच्याजवळ ठेवायचं, कारण बिलं हवीत. कळलं? बरोबर आहे. पण समजा आपल्याकडे बिलं आहेत आणि एका त्या दिवशी सगळ्या बिलांची नागिन निघाली, नागोबा ढुलायला लागला. तर सर्प मित्र किती वेळा ते हे सांगू शकतात? मोरे एकदम युनिक प्रश्न आहे. म्हणजे बघा ना सर, म्हणजे सगळ्या बिळांची अशी नागिन एकत्रच बाहेर आली तर मग एकट्या नागाने बिचाराने काय करायचं, सांगा ना सर. नाही बरोबर आहे. म्हणजे कसं, एखाद्या बिलात ना आली तर आपण काय करू शकतो, पण सगळ्याच बिलात जर बाहेर आली तर आपली धांदल होईल ना. बरोबर. काय नाही, अरे बिला बिलात अशी नाही, अशी नाही. बिल असतं एक, बिल बिंडो ग्राहक राजा, एक बिल असतं. लक्षात घ्या, तुमच्या प्रत्येक खरेदी मागे तुम्हाला एक खटखटखट खटखटखट असा एक कागद येतो बघा, एका मशीन मधनं. त्याच्यावर लिहिलेलं असतं खटखटखट असा एक कागद. ठीक आहे, मग त्याच्यात नाग येत नाही. त्याच्यातनं नाग येत नाही, त्याच्यातनं जास्तीत जास्त टॅक्स रुपी नाग येऊ शकतो. लक्षात घ्या. चिटचिट नाही करायचं. काय 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 कलईवाला आहे मी, कलई कलईवाला आहे मी. एक शिक्षक काय शेवटला वाढवायचं मला, शिकवू नका. मध्ये बोलू नका. पहिलं तर महत्वाचा मुद्दा सांगतोय मी, ती बिलं जी असतात ती घ्यायची. ती बिलं अत्यंत महत्वाची असतात, त्याच्यावर किंमत छापलेली असते. ती बिलं जी असतात ती उपयोगी पडतात. काय असतं, एखादी वस्तू जर सदोष आढळली तर आपल्याकडे असलेलं बिल हे ती वस्तू विकत घेतल्याचा पुरावा असतं. लक्षात घ्या, त्यामुळे बिल ठेवायची. मला एक प्रश्न पडलाय. गाजर मांजा ताजा हो, गाजर मांजा ताजा हो. अरुण, हे गाजर मांजा ताजा हो लिहिलंय. हे ग्राहक राजा जागा हो, हे तुम्हाला दिसतच नाहीये का?
हे काम मला कळत नाही, हा काय विषय आहे? मला वाटतं त्यांना दिसत नसेल. अरे ए परत जर गाजर याला हलवा, याला इतना हलवा, याला इतना हलवा, नाहीतर मी चर्चा सुरू. असं नाही करता येणार सर. अरे बस बस मी बोलतो, बस मी बोलतो, प्लीज थांबा. आता पुढे मी बोलणार, मला त्याच्यासाठी बोलवलेलं आहे. मी बोला. हा बोला सर, बोला. मला एवढं सांगायचं आहे की बिलं जाळा आणि अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर तारीख. एखादी गोष्ट जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची तारीख बघून घ्यायची, लक्षात घ्या. बरोबर आहे. नाही पण मी बॉईल अंडी घेतो ना, त्याच्यावर तारीखच नसते ना. बरोबर होय तर मुद्दा बरोबर आहे. आता बोल. बॉईल अंड्यांचा विषय नाहीये इथे. मैंने 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 एक प्रश्न विचारायचा. बोला बोला. ऍक्च्युअली ना मला भेल जाम खायला आवडते माहितीये, पण भेलाच्या कागदावर ना तारीखच दिली नसते. तुझ्या आईला तुझ्या. सर सर. नाही नाही बस खाली बस खाली बस खाली बस बस सांगतो मी सांगतो. उत्तर दे. हे बघा अत्यंत उत्कृष्ट प्रेक्षक आज मला प्रश्न विचारतोय, तर मी तुम्हाला सांगतो हे असले फालतू प्रश्न नाही विचारायचे आणि सुट्या गोष्टींवरती तारीख पाहायची नाही. तारीख ही पॅक गोष्टींवर असते. पॅक पॅक्ड गोष्टी असतात ना, ज्या अशा बंद गोष्टी असतात ना, त्याच्यावरती बऱ्याच तारखा असतात. त्याच्यावरती MRP असते, त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट असते, त्याच्यावरती एक्सपायरी डेट असते. या सगळ्या तारखा बघायच्या आधी. आणि मी परवा कॅलेंडर आणलं, त्याच्यावर तारखाच तारखा आहेत. मग त्याच्यातली मॅन्युफॅक्चरिंग डेट कुठली आणि एक्सपायरी डेट कुठली? प्रत्येक कॅलेंडरवरती जी 31 डिसेंबर तारीख असते ती त्याची एक्सपायरी डेट. ग्राहक राजा. गुड गुड, व्हेरी व्हेरी गुड ग्राहक राजा. प्रश्न पडतात सर. सॉरी सर, चांगला प्रश्न आहे. बसा सर तुम्ही, बस. येस बरं, नका ना म्हणजे नीट बोलवा मला. ती एक्सपायरी डेटचं बोलला म्हणून आठवलं. बोला. येस प्लीज बोला. माझ्या घरी साबण आणतोय की नाही मी, त्याच्यावर एक्सपायरी डेट असते 2024. बर. बेनं 5 दिवसात संपतोय. कोण? साबण. मग मग कंप्लेंट कोणाला करायची? हे चुकीचं आहे सर. 2024 तारीख आहे ना, 5 दिवसात संपतो म्हणजे काय? तुम्ही तक्रार करा. अरे तुम्ही कशी तक्रार कराल? साबण आहे तो संपणार, जितका वापराल तितका संपणार. सोपं आहे ना. त्यामुळे कोणाची कंप्लेंट करू शकता? तर बाबा एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर तुम्हाला काही त्रास झालाय का? त्या वस्तूमुळे तुम्हाला काही एलर्जी झाली आहे का? काही दुखापत झाली आहे का? तर आणि तर तुम्ही केस करू शकता ना. नाही नाही, मला त्रास झालेला आहे. मला त्रास होतो. मी जेव्हा साबण लावतो ना तेव्हा माझं डोळं चुरचुरतात. मग डोळ्यात नाही लावायचा साबण. ऍक्च्युअली माझा साबण आहे ना सर, माझ्या पाठीपर्यंत पोचत नाही. मग मी कुणावर केस करायला पाहिजे? हात पोचत नाही तर मग कुणावर केस कराल? हात पोचत नाही तर कोणाला तरी बोलवा आणि सांगा लावायला. बरोबर. तुम्ही येता घरी? खाली बसा. हे बघा मला खूप मॅडम, हे बघा लक्षात घ्या. मला अत्यंत मला कळतंय आपण टेलिव्हिजनवर आहोत, मला रिस्पेक्ट आहे, पण हे काहीही बोलतायत सर. नाही त्यांना असं वाटलं सर, तुम्ही जवळचे वाटलात म्हणून बोलवलं. जवळचं मग काय, साबण लावायला जाऊ पाठीला? तसं म्हणणं मूर्खासारखं. आपलं काहीतरी शांत बसा. अजिबात असले काहीतरी प्रश्न विचारू नका मला. सांगतोय ना काहीतरी महत्वाचं. एक्सपायरी डेट वगैरे हे महत्वाच्या गोष्टी आहेत. कोणाला काही फसवणूक बिसवणूक झाली असेल तर आपण तक्रार करू शकतो. हे काय हात पोचत नाही म्हणून फसवणूक झाली का कोणाची काही? बोल सर, मी ग्राहक राजा आहे ना. आहेस आहेस, तू ग्राहक राजा आहेस. मग मला ग्राहक राणी मिळेल का? अत्यंत युनिक प्रश्न. ग्राहक राजाला ग्राहक राणी नाही मिळत. ग्राहक राजाला काही अधिकार बालवाडीत आहेस का रे? चौथी चौथीत नीट प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, नाही तर मी निघतो. नाही नाही, मला विचारायचं आहे. विचारा. म्हणजे आपण केबलचं बिल भरतो आणि TV वर एखाद्या नटाची आपल्याला कॉमेडी नाही आवडली तर आपण पैसे परत मागू शकतो का? मागा मागा. मग द्या. अरे वा, 2 दिवस रिहर्सल करतोय, बाकी कुठल्याच गोष्टीत सिंक्रोनायझेशन होत नाही, याच्याच बरोबर होतात. द्या. पर्सनलवर येता का? खरे प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, नाहीतर चालते वा, नाहीतर मी जातो. जाऊ मी. नाही सर, असं नाही सर, कार्यक्रम चालू आहे सर, बसा ना तुम्ही. कोणी प्रश्न विचारायचे नाही. दादा तुम्ही प्रश्न विचारा, तुम्ही शांत बसलाय मगापासून, तुम्ही विचारा. विचारा विचारा सर.
मी ग्राहक राजा आहे बरोबर बरोबर आहेस. तुम्हाला मला जागा करायचं बरोबर. बघ एका माणसाला कळलेलं माझं काय उद्देश आहे. गुड 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 प्लीज बोला. तर मग सर रोज सकाळी 5 वाजता फोन करून मला उठवाल का? मला जाग नाही. तुझे शपथ सर. मी जाग करायचं म्हणजे फोन करून उठवणार आहे का मी तुला मूर्ख माणसा? मी फोन करून उठ हा बावळट आहेत का हे सगळे? सर सर तुम्ही ग्राहक राजांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही आहात सर. अरे ग्राहक राजा साधा सोपा प्रश्न आहे सर. हे बघा ग्राहक राजा तुम्ही काळजी करू नका. 5 वाजता उठवायचं मी उठवेन. पण तुमच्यापैकी कोणीतरी पावणे 5 ला मला उठवू शकेल का? मी उठवेन. चालेल मी उठवेन. फक्त मला कुणीतरी 4:30 ला उठवा. कोण उठवेल 4:30 ला? मला उठवतो. मी नाईट ड्रायव्हर आहे ना. मी उठवेन. उठव. ए मला कोणी उठवा येऊ नका बाबा. नाही ना तसं कसं ए पण ठरलंय ना सकाळी कोणी कोणाला उठवायचं ते. मी आपण मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मी तुम्हाला सकाळी फोन करेन. या आणि मी करतो तुम्हाला बरोबर फोन. आणि हे बघा एकामेकाला व्यवस्थित उठवा. सकाळी लवकर उठायचं आहे. चला झोपून घेऊया. फालतू चर्चा झालेली आहे उगा टाइमपास करायला. इकडे झालेलं उठवा. सर 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 अरे ग्राहक काय करते सर? मला आजचा जो विषय तो महत्वाचा मला तुमच्याशी बोलायचा. थँक्यू प्लीज बोला. घरातल्या घरात घाला हो याच्याबद्दल मला प्रश्न विचारायचा. काय काय लिहिलेलं आहे? घरातल्या घरात घाला हो. ग्राहक राजा जागा होला. तुम्ही काय वाचलं? घरातल्या घरात घाला हो. तू घाल घरातल्या घालात. तू घाल घरातल्या घरात. एकदम जबरदस्त परफॉर्मन्स. मला जर अँकर म्हणून कोणी विचारलं की तुझी फेवरेट अँकर कोण, तर मी या बाईंचं नाव घेणार आहे. कमाल होता आजचा परफॉर्मन्स. बॅक टू बॅक पंचेस. वा 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 वा. सोनाली ताई काय म्हणशील? मला ना रसिकाच्या इतक्या चांगल्या चालीत तो पोवाडा म्हणताच येणार नाही. पण ही दुनिया ओ वेड्यांचा बाजार असं तू बेताल कसं म्हणू शकलीस ग्राहक राजाचं गाणं? तुम्ही मॅड आहात सगळेजण. अरुण तुला वंदन करायचंय मला. तू ज्या कुठल्या शाळेत गेलास जे काही शिकलास ते ब्रिलियंट आहे. म्हणजे ती डिग्री तू जर दिलीस कोणाला ते अमृताचे कण दिलेस तू की तिथं काय लिहिलंय आणि तू काय वाचत होतास. अरे 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 खूप मजा आणलीस. प्रथमेश तुझा जो तुला माहिती छोट्या मुलांच्या कार्टूनमध्ये एक स्लॉथ असतो तो झाला होता. आणि तुझे केस आणि तुझा आश्चर्यचकित चेहरा आणि ग्राहक राणी तुलाच हवी होती ना. मला तर असं वाटलं ह्याला ना ग्राहक गोटू द्या. काहीतरी करा याच. का असे प्रश्न पडतायत त्यांना सगळ्यांना? तुम्ही ब्रिलियंट आहात. मी तुम्हाला सगळे तुम्ही माझे ग्राहक राजा आणि राणी आहात. सही. क्रेझी परफॉर्मन्स होता आणि क्रेझी टीमवर्क. आज खूप दिवसांनी हे बोलायला मला खूप मजा येते. मोरे व्हेन यू कम ऑन स्टेज यू ओन द स्टेज. कातिल परफॉर्मन्स बने. पडद्या मागे ते सोफा ते सिनेमा हा तुझा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. अँड वी ऑल आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू.